माननीय सभापति महोदय, अवैध प्रकारे कोणी ऑनलाइन गैम्बलिंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही केली जाईल। पण मुळात आता आपण ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो आहे किंवा ज्या प्रकारचे खेळ आपण त्याच्यावर बघतो आहे, मग ते काय ड्रीम इलेवन असतं, अजून काय रमी असतं वगैरे, तर या संदर्भात त्यांना परवानगी आहे, त्यांच्यावर आपण टॅक्स लावला नव्हे तर आत्ताच जीएसटी काउन्सिलमध्ये सर्वानुमते त्यांच्यावर 27% 28% टॅक्स लावलेला आहे। त्याच्यामुळे आता या संदर्भात एकतर सगळ्यांचं एकमत करून अशा प्रकारचं बंदच करावं लागेल, पण त्याही संदर्भात आपल्याला सांगतो की या संदर्भात एक सुप्रीम कोर्टात याचिका झाली आणि हे गॅम्बलिंग आहे का, तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की ही लॉटरी नाही, हा गेम ऑफ चान्स नाही आहे, हा गेम ऑफ स्किल आहे, कारण इथे खेळावं लागतं। अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिलेला आहे, ते अवैध आहे। गोंदियाचा जो पकडला तो अवैध आहे, बुकी आहे तो। त्यामुळे हा एक आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये जेवढं डिजिटल ऍडव्हान्समेंट होते आहे त्याने नवीन नवीन आपल्या समोर प्रश्न आव्हानं उभे होत आहेत, आणि खरंच आहे, म्हणजे जरी त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये खाली म्हणत असतील की बाबा याची सवय लागू शकते, आता अर्थात त्याच्यामध्ये काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। उदाहरणादाखल एक विवक्षित रक्कम आहे, त्या रकमेच्या वर जर तो खेळाडू खेळायला लागला तर ऑटोमॅटिक तो डिस्कनेक्ट होतो, लॉक होतो, तो त्याच्यावर खेळू शकत नाही, तेवढ्या रकमेपर्यंतच खेळू शकतो। पण एखादा ऍडिक्ट असला की तो चार कार्ड काढतो आणि चार वेगळ्या कार्डांनी खेळतो, त्याच्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आहे। पण आता तरी जे अवैध त्याच्यावर आपण कारवाई करतोय, जे वैध आहे आणि ज्याला सुप्रीम कोर्टानेच एक प्रकारे परवानगी दिली आहे, त्याच्यावर कारवाई करणं शक्य होणार नाही, त्याची जाणीव जागृती करणं गरजेचं आहे। आणि मग अशा प्रकारच्या गोष्टींची ऍड करायची की नाही याचा देखील विचार हा कुठेतरी मला असं वाटतं सेलिब्रिटीजनी केला पाहिजे। आता अलीकडच्या काळामध्ये अनेक सेलिब्रिटीज गुटख्याचे ऍडव्हर्टाइजमेंट करताना दिसतात, वेगवेगळ्या रमीचे ऍडव्हर्टाइजमेंट करताना दिसतात, तर मला असं वाटतं की कुठेतरी सामाजिक दायित्व आणि बांधिलकी ही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। या बाबतीत मी जाणीवपूर्वक उल्लेख करीन तो एका व्यक्तीचा, तो म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा, की त्यांनी कधीही अशा प्रकारची कुठली ऍडव्हर्टाइजमेंट केलेली नाही कधीच। आणि मला असं वाटतं की म्हणूनच त्यांचं उदाहरण जर इतरांनी समोर ठेवलं आणि ऍटलिस्ट ज्या गोष्टींमुळे आपली पिढी बर्बाद होऊ शकते अशा गोष्टींची ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करणार नाही, अशा प्रकारचा विचार जर त्या लोकांनी जरी समोर ठेवला तर मला असं वाटतं की त्यातनं खरोखर एक समाज कार्य त्यांच्या हातून होईल। अर्थात याचं कंपल्शन आपल्याला करता येत नाही, आपण केवळ त्यांना आवाहन करू शकतो।